आम्ही जाणतो सर्वसामान्यांचं मन आणि होतो त्यांचा आवाज, म्हणून डिजिटल युगातही सकाळचे पॉडकास्ट बनलंय तुमचा बुलंद आवाज. ऐकायला विसरू नका सकाळच्या बातम्या रोज सकाळी 6 ई सकाळ .com आणि भारतातील सगळ्या अग्रेसर पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध. नमस्कार, मी प्रसाद देशमुख. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. कापूस बाजार स्थिर, तुरीचे दर तेजीतच, हिरव्या मिरचीची आवक वाढली, लसणाचे दर टिकून आणि यंदा हळद पिकासाठी पोषक वातावरण असल्याने उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जाते. हळदीची लागवडही यंदा मागील वर्षीपेक्षा जवळपास 6% वाढलीय. तसेच पोषक वातावरण असल्याने उत्पादकता अधिक येण्याची शक्यता आहे. पण यंदा खरंच हळद उत्पादनात वाढ होईल? हळदीला सध्या काय दर मिळतोय? हंगामात हळदीचे दर टिकतील का? पाहुयात पॉडकास्टच्या शेवटी. देशातील कापूस बाजार आज स्थिरावला होता. काही बाजारांमध्ये दरात किंचित घसरण पाहायला मिळाली, मात्र मोठी घट कुठेही दिसून आली नाही. काल कापसाचे दर क्विंटल मागे 200 रुपयांपर्यंत नरमले होते, मात्र आज कापूस दर आहे त्या पातळीवरच होते. आज कापसाला सरासरी प्रति क्विंटल 7,800 ते 9,000 रुपये दर मिळाला, तर राज्यातील भाव पातळी 7,500 ते 8,700 रुपयांच्या दरम्यान आहे. ही दर पातळी पुढील काही दिवस टिकून राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला. देशातील बाजारात सध्या तुरीची आवक काहीशी वाढते, मात्र दुसरीकडे पुढील काळात आयातीची गती कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीचे दर टिकून आहेत, तर काही बाजारांमध्ये तुरीच्या दरात किंचित सुधारणाही पाहायला मिळाली. सध्या देशातील बाजारात तुरीला प्रति क्विंटल सरासरी 6,800 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. तुरीचे दर या पातळीवर टिकतील, तसेच या दरावर तुरीला आधार मिळेल असा अंदाज तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारांमध्ये मागील आठवड्यापासून मिरचीची आवक काहीशी कमी झालेली दिसते, मात्र सध्याची आवक ही सरासरीपेक्षा काही जास्त दिसते. त्यामुळे सध्या हिरव्या मिरचीचे दर काहीसे कमी झालेले आहेत. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी 2,500 ते 3,400 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय, मात्र बाजारात पुढील काही काळात आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर काहीसे कमी होऊ शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. बाजारात सध्या लसणाला सरासरी दर मिळतोय. मागील महिन्यापासून लसणाचे दर टिकून आहेत, मात्र मागील 3 महिन्यांच्या सरासरीचा विचार करता दरात काहीशी वाढ झालेली आहे. सध्या लसणाला सरासरी प्रति क्विंटल 2,200 ते 3,100 रुपयांपर्यंत दर मिळतोय. यंदा लसणाचे उत्पादन चांगले असल्याने दरात जास्त वाढ होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे लसणाचे दर पुढील काळात याच भाव पातळी दरम्यान राहतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. देशातील बाजारात सध्या हळदीची आवक कमी झालेली आहे, त्यामुळे हळदीचे दर टिकून आहेत. मात्र यंदा मागील हंगामातील शिल्लक साठा आणि उत्पादन वाढीची शक्यता यामुळे दर गेल्या वर्षीपेक्षा कमीच दिसत आहेत. यंदा पिकासाठी पोषक वातावरण असल्याने हळद उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यंदा देशात 3,56,000 हेक्टरवर हळद पीक आहे. मागील वर्षीपेक्षा हे क्षेत्र जवळपास 6% अधिक असल्याचं जाणकारांनी सांगितलं. चालू हंगामात हळद लागवडीपासून पाऊस आणि पोषक वातावरण होतं, त्यामुळे हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. पण ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे हळद पिकाचं नुकसान होईल अशी भीती शेतकऱ्यांना होती, मात्र फारसं नुकसान झालं नाही. सध्या हळद पिकास पोषक वातावरण आहे, त्यामुळे यंदा उत्पादन वाढीची शक्यता आहे. तसेच निर्यातही वाढण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी देशातून 1,53,154 टन हळदीची निर्यात झाली, मात्र चालू हंगामात गेल्या वर्षीपेक्षा 10% अधिक निर्यात होण्याची आशा व्यक्त केली जाते. त्यामुळे हळदीला चांगला दर मिळू शकतो असा अंदाज आहे. सध्या हळदीला प्रति क्विंटल सरासरी 6,000 ते 8,000 रुपये दर मिळतो.
हा दर पुढील काही दिवस टिकून राहतील असा अंदाज हळद बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. धन्यवाद. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.